यवतमाळ नगर परिषदेतील काँग्रेसचे नगरसेवक सलीम शाह सागवान व शहजाद सागवान यांनी नगर परिषदेतील होत असलेल्या भ्रष्टाचाराविरुद्ध नगर परिषदेसमोर उपोषणाला सुरुवात केली आहे. सागवान पितापुत्र यवतमाळ येथील प्रभाग क्रमांक 9 चे नगरसेवक आहेत. त्यांनी नगर परिषदेत कचरा उचलण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या घंटागाडी कार्य व मेंटेनन्स मध्ये होत असलेल्या भ्रष्टाचाराची पोलखोल करण्यास सुरुवात केली असल्याने संबंधित विभाग व अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. यापूर्वी नगरसेवक सलीम सागवान यांनी मुख्याधिकारी बल्लाळ यांना निवेदन देऊन या भ्रष्टाचाराबाबत अवगत करून कार्यवाहीची मागणी केली होती. मात्र कारवाई न झाल्याने नगरसेवक सलीम शाह व शहजाद सागवान यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे. यावेळी सलीम शाह सागवान यांनी दिलेली प्रतिक्रिया. मैं सलीम सागवान नगरसेवक और मेरा लड़का शहजाद शाह नगरसेवक, हम दोनों भी उपोषण पे बैठे है और ये कारण बैठे कि घंटा गाड़ी ठेकेदार हमारे वार्ड के अंदर, दोनों वार्ड के अंदर 4 महीने से नहीं भेज रहा है. इसमें गंदगी बहुत बढ़ गई है. पब्लिक ने भी कंप्लेंट की है और मैंने भी कंप्लेंट किया है. सीओ साहब ने कोई लोड नहीं लिए. बाद में कलेक्टर को, आमदार को, खासदार को और पालक मंत्री को भी मैंने निवेदन दिया है, तो भी मेरे बात पर किसी ने केयर नहीं किया है. ये कारण मजबूरन मैं ऑपरेशन पे बैठने की मेरे को इन लोगों ने पायरी लाए. और ये भी 5 दिन में सीओ साहब ने मेरे को लेखी में मांगे कि तुम्हारे जो भी 7 मांगे हैं पूरी करे जाएंगी और हम कर देंगे. तो मैंने यह जवाब दिया वो लेखी के अंदर कि 5 दिन में अगर ये मेरे को मेरे 7 पूरे मांगे पूरे नहीं हुए तो मैं यही पेंडाल में भूख हड़ताल पे बैठने वाला हूँ. तसेच या मागण्या 5 दिवसात पूर्ण न झाल्यास आमरण उपोषणास बसण्याचा इशारा सलीम शाह सागवान यांनी दिला आहे. व होणाऱ्या परिणामाची व नुकसानाची सर्वस्वी जबाबदारी ही नगर परिषद यवतमाळ व कत्रांटदार यांची राहील असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. ही माहिती यवतमाळ येथून आरएन न्यूजचे प्रतिनिधी शाकिर अहमद यांनी दिली.